नमस्ते, श्री परमज्योती कल्कींचा चमत्कार बघूया. मी मुथू लक्ष्मी, तमिळनाडू कोईमतूर येथे राहते. 2021 फेब्रुवारीमध्ये मला कमरेच्या खालच्या भागात वेदना होऊ लागल्या. त्यानंतर काही आठवडे माझा उपचार चालू होता. सतत पेनकिलर्स घेऊनसुद्धा रोज माझ्या वेदना वाढतच होत्या. मला हलताही येत नव्हते. थोड्या हालचालीनेही वेदना जीवघेण्या होत होत्या. अशा प्रकारे हळूहळू मी अंथरुणाला खिळून गेले. मी माझ्या घरातील लोकांवर संपूर्णपणे अवलंबून होते. माझ्या मूळ गरजांकडे पण त्यांनाच लक्ष द्यावे लागत होते. अनेक दिवस मला अशा वेदनात बघून माझी मुलं खूप अस्वस्थ झाली होती. माझा सतत वैद्यकीय उपचार सुरू होता, पण कशानेही मी अनुभव करत असलेल्या वेदना थांबत नव्हत्या. श्री परमज्योती कल्कींची भक्त असल्यामुळे माझा ताबडतोब उपचार होण्यासाठी माझ्या मुलांनी श्री परमज्योती कल्कींना प्रार्थना केली. वरवर पाहता न संपणाऱ्या वैद्यकीय तपासण्यानंतर माझ्या कमरेच्या खालच्या भागात पाठीच्या मणक्याच्या तळाशी TB इन्फेक्शन झाल्याचे निदान झाले. 2021 ऑनलाईन हवनात आम्ही भाग घेतला व प्रार्थना केली. त्याचा परिणाम म्हणजे माझ्यात हळूहळू सुधारणा होऊ लागली. माझी सर्जरी करावी असे डॉक्टरांनी सांगितले. श्री परमज्योती कल्कींच्या आशीर्वादाने कठीण सर्जरी यशस्वीरित्या पार पडली. पाठीच्या मणक्याच्या या सर्जरीनंतर सामान्य अवस्थेत येण्यासाठी मला काही महिने लागले. असे असले तरी श्री परमज्योती कल्की या असह्य दुःखात दूर न होता संपूर्ण वेळ माझ्यासोबत होते हे मला कळाले. माझ्या परिवारानेही माझी इतकी चांगली काळजी घेतली. मला इतका प्रेमळ परिवार आहे व त्यासाठी मी किती भाग्यवान आहे याची मला जाणीव झाली. श्री परमज्योती कल्कींकडून मिळालेल्या प्रेम व सर्व अनुग्रहासाठी मी त्यांची खूप आभारी आहे. माझ्या तब्येतीच्या समस्यांनी मला माझ्या श्री परमज्योती कल्कींच्या खूप जवळ आणले. आमच्यावर तुमच्या प्रचंड आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी खूप धन्यवाद प्रिय श्री परमज्योती कल्की. माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे. सतत आमच्यासोबत राहण्यासाठी मी तुमची चिरंतन आभारी आहे.